1993 बॉम्बस्फोटामध्ये ड्रग्सचा पैसा वापरला गेला आणि हा ड्रग्सचा पैसा लष्कर ए तोयबा यांनी पुरवल्याचं NIA सांगितल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसंच त्यांनी पत्रकार परिषदेत इंडो चायना बॉर्डरवरचा ड्रग्ज संदर्भातील व्हिडिओ दाखवला. तर महाराष्ट्रामध्ये नाशिक ते लोणावळा ड्रग्जचा साठा आहे, त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करत नाही हे त्यांनी सांगावं असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर यात देवेंद्र फडणवीसांचा सहभाग आहे असंही आम्ही म्हणत नाही असं आंबेडकरांनी स्पष्ट केलंय. देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये इन्वॉल्व्ड आहेत असं अजिबात म्हणत नाही. ड्रग्सचा जो साठा आहे तो साठा हा नाशिक ते लोणावळा या दरम्यान त्या ठिकाणी स्पेसेस मांडण्यात आलेले आहेत, परंतु अजूनही तिथे रेड होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी असणारं महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं की त्यांना केंद्रातल्या कुठल्या मंत्र्याकडून डायरेक्शन आहे का. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.